किती जागा वाटतात तुम्हाला महाविकास आघाडीच्या या सर्व्हेनुसार जर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडी 25-26 टप्पा गाठते, तुमचं काय मत आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत? बघा, आपण थोडं कॅल्क्युलेटिव्हली याचा विचार केला, 2019 पुलवामा झालं होतं, पुलवामा झालं असताना विरोधकांना 6 मिळाल्या होत्या आणि 9 वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षामुळे त्यांच्या हारल्या होत्या. अशोक चव्हाण असेल, सुशीलकुमार शिंदे असतील किंवा अनेक अशा 9 होत्या, 9 आणि 6 टोटल होतात 15. ते पुलवामा झाले असतं, जर पुलवामा जरी झाला होता आणि वंचित जर आघाडी राहिली नसती तर 15 त्यांना मिनिमम त्यावेळेला मिळाल्या असत्या. तर 2024 पुलवामा आहे का? नाही आहे. 2024 शेतकरी खुश आहेत का? नाही आहेत. 2024 बेरोजगारीचा हा प्रश्न निर्माण मोठा झाला आहे का? झाला आहे. त्याच्यामुळे शेतकरी आणि त्याचं अजून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलन ह्याच्यावरती झालेला पोलराइज मराठा आणि संविधान बचाव आणि रिझर्वेशन जाऊ शकतं या भीतीने कन्सोलिडेट झालेला दलित आणि मागासवर्ग आणि मुस्लिम हे 3 जे वेगळ्या यु नो घटक आहेत आणि त्यांची वेगळी स्वतःची एक आयडेंटिटी आहे. दलितांची एक वेगळी आयडेंटिटी आहे, मराठ्यांची वेगळी आयडेंटिटी आणि मुस्लिमांची वेगळी आयडेंटिटी आहे. हे 3 जर मेजर 30-32% मराठा आहेत महाराष्ट्रामध्ये, 10% SC ST आपण जरी पकडले आणि 10% मुस्लिम पकडले म्हणजे जवळजवळ 50% हा जो वोट शेअरचा भाग असतो म्हणतो तो पॉप्युलेशनचा तो विरोधात आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडी मिनिमम यु नो 24 त्यांना मिळायला पाहिजे आणि जर काही जागांवरती खूप कट टू कट नेक्यांनेक खूप क्लोज कॉलची फाईट झाली आहे अशा जागांवरती जर फ्लिप झालं तर 30 ते जाऊ शकतात. आणि महायुती मला असं वाटतं ते मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 24 ते येऊ शकतात, कारण की त्यांच्यामध्ये अनेक ट्रोजन हॉर्सेस होते. आणि तसं बघायला गेलं तर आपण जनरल जरी लोकांना विचारलं यावेळेला वातावरण काय आहे तर ह्यावेळेला थोडी मोठ्या प्रमाणात अँटी इनकमबन्सी फॅक्टर प्रत्येक लोक बोलत होते म्हणजे जनरल परसेप्शनने. महाराष्ट्रात ते उघडपणे चित्र दिसत होतं. हो, महाराष्ट्रात ते उघडपणे दिसत होतं. आणि ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या सभांना गर्दी, आदित्य ठाकरे यांच्या सभांना गर्दी, शरद पवारबद्दल असलेली सहानुभूती किंवा काँग्रेसने जो 2019 विधानसभेचे इलेक्शन झालं होतं त्यांना 44 मिळाल्या होत्या, 44 20 फक्त विदर्भाने दिल्या होत्या काँग्रेसला. त्याच्यामुळे विदर्भ ही काँग्रेसचं एक यु नो बालेकिल्ला आहे आणि तो भारतीय जनता पार्टी मध्यातल्या काळामध्ये त्यांच्याकडे खेचला, पण ती त्यांची नॅचरल ग्राउंड आहे. ती ग्राउंड पुन्हा येते का? जसं कुणबी तिथं DMK नावाचा एक फॅक्टर खूप चालला होता म्हणजे दलित मुस्लिम आणि कुणबी यांचं कन्सल्टेशन खूप मोठ्या प्रमाणात तिथं झालं होतं, कारण कुणबी जो समाज आहे मराठाचा सबकास तो विदर्भात सर्वात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या पद्धतीने किंवा प्रमाणात त्यांना एक प्रतिनिधित्व सरकारमध्ये पाहिजे ते अजिबात मिळालं नसल्यामुळे तो समाज दुःखी होता, दलित दुःखी होते आणि मुस्लिम ही मोठ्या प्रमाणात दुःखी होते आणि OBC धनगर असेल त्यांना रिझर्वेशन मिळालं नाही तो सुद्धा दुःखी होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.